बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सदस्यांच्या जोड्या जुळवण्यात आल्या आहेत या आठवड्यात घरात मानकाप्याची एंट्री झाल्याने घरातील सदस्यांना एक फिरण्याची बंदी असेल आणि सगळे सदस्य कायम बिग बॉसने नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबर राहतील अशा स्पष्ट सूचना सगळ्या स्पर्धकांना देण्यात आलेल्या आहेत यानुसार अभिजीत निक्की अरबाजार्या पंढरीनाथ घन श्याम अशा एकूण सहा जोड्या बिग बॉसने जुळवल्या आहेत बिग बॉसच्या घरात निक्की अन अभिजीतची मैत्री पहिल्या दिवसापासून अरबाजला खटकत होती अशातच गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर निक्कीला तिचे मित्रमंडळी तिच्याविषयी मागून कसे गॉसिप करतात याच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या यामुळे निक्की भयंकर संतापली आणि तिने एक ग्रुपमधून एक्झिट घेतली निक्कीने तिचा ग्रुप सोडल्यावर घरात जोड्यांनी वावरण्याचा नवीन टास्क सुरू झाला यामध्ये बिग बॉसने निक्की आणि अभिजित या आठवड्यात जोडी असेल असं जाहीर केलं एकंदर निक्कीचं कोणच वागणं अरबाजला पटत नव्हतं निक्की अरबाजला पूर्णवेळ समजवत होती मात्र घरातील इतर सदस्य निक्की फक्त गेमसाठी हे करते अरबाज तिच्या नादी लागू नकोस असा सल्ला त्याला देत होते निक्की समजूत काढायला जवळ जाताच अरबाज प्रचंड भडकतो आणि किचनमध्ये त्याने भांडी फोडल्याचं पाहायला मिळालं पुढे अरबाज बेडरूमच्या दिशेने गेल्यावर निक्की त्याच्या मागोमाग जाते त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते परंतु अरबाज काही केल्या तिचं ऐकतं नाही इथेही दोघांमध्ये वाद होऊन बेडरूममध्ये त्याने अदाप केल्याचं पाहायला मिळालं बिग बॉसच्या घरात एवढा मोठा राडा झाल्यावर सर्व सदस्यांना ताबडतोब लिव्हिंग एरियामध्ये जमण्याचे आदेश देण्यात आले घरात तोडफोड करणं अत्यंत चुकीचं आहे असं बिग बॉसकडून अरबाजला सांगण्यात आलं तसेच याची शिक्षा म्हणून या आठवड्यात अरबाजकडून कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे अरबाजकडून कॅप्टन्सी उमेदवारी काढून घेतल्यावर वर्षा उसगामवकरांनी निक्कीला चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळालं आता येत्या बिग बॉस मराठी भागात अर्बाजनिक कीच भांडण मिटणार की अजून वाढणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे